मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, 12 फेब्रुवारी 2020 ची ही अपडेट आहे आणि या अपडेटच्या माध्यमातून मी तुम्हाला 3 कॉल रेकॉर्डिंग ऐकवणार आहे. तर ह्या 3ही कॉल रेकॉर्डिंग, एक म्हणजे IT डिपार्टमेंटची आहे जी महापरीक्षा पोर्टलचं सर्व कामकाज बघते, आणि 2 ज्या रेकॉर्डिंग आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालय इथले आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती याबाबतची आपण जाणून घेतलेली आहे की नेमकी सध्याची स्थिती ही महापरीक्षा पोर्टलची काय आहे. जी फाईल महापरीक्षा पोर्टलच्या संबंधित एक इन्क्वायरी समिती नेमलेली होती, त्या समितीचा अहवाल हा CM कार्यालयाकडे मागेच गेलेला होता आणि CM कार्यालयाकडून या फाईलवर कारवाई होऊन ती फाईल पुनश्च एकदा महापरीक्षा पोर्टलकडे पाठवण्यात आलेली आहे. त्या सर्व गोष्टी मी आपल्याला या रेकॉर्डिंगमध्ये ऐकवणार आहे आणि जे रेकॉर्डिंगमध्ये बोलणारे आहेत ते जबाबदार अधिकारी आहेत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या खातर, आपल्या सर्वांच्या जेवढ्या कमेंट्स येत आहेत मित्रांच्या, की ते सुद्धा बरेच दिवसापासून वाट बघत आहेत की नेमकं होईल काय, झालं काय आणि काय स्थिती असेल. तर आपल्या सर्वांच्या इच्छेमुळे मित्रांनो ही रेकॉर्डिंग ओपन तुमच्या सर्वांसाठी करत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपलं नवीन YouTube चॅनल आपण सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे युनिक इन्फॉर्मेशन हब. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा व्हिडिओ बघणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. तर विनंती आहे आपण सर्वांनी, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देतो, तेथे जाऊन आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या सहकार्याची खूप नितांत गरज आहे मित्रांनो, नक्की एकदा, कारण आरोग्यसंबंधित त्याचबरोबर इतर महत्त्वाची माहिती या चॅनलवर आपण वेळोवेळी देत असतो. सर्वांना विनंती आहे, नक्की आपण सबस्क्राईब कराल. तर मित्रांनो, आता मूळ बातमीकडे वळूया. तर आता सर्वप्रथम मी IT डिपार्टमेंटकडून आपल्याला काय उत्तर मिळालेलं आहे ते सांगणार आहे. मित्रांनो, यातलं नाव गाव याच्याकडे आपण जाऊ नका, आणि ओरिजिनल रेकॉर्डिंग आहेत खास तुमच्याकरता, ह्या मी ओपन करत आहे. तर बघा, आपण IT डिपार्टमेंटला कॉल लावलेला आहे. त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे मित्रांनो, आपण बघू शकता की त्यांनी काय सांगितलेलं आहे. सर, महापरीक्षा पोर्टल वर जर अपडेट घ्यायची होती थोडी, काय झालंय काय नाही ते अजून तर काय निर्णय ते काय आला नाही अजून, कधी येईल ते पण आम्हाला माहिती नाही सध्या. असं ते जे निर्णय घेणार ते CM सरच घेणार आहे डायरेक्ट. तरी किती दिवस लागू शकतात सर, म्हणजे काही अंदाज पण नाही सांगू शकत कधी लागेल काय लागेल. अपेक्षित होतं ह्या महिन्यात व्हायला पाहिजे पण काय अजून अपडेट नाही आले का आमच्याकडे. शेवटची रेकॉर्डिंग खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. निर्णय आल्यावर जे काय असेल ना पॉझिटिव्ह तर मग पोर्टलवर येईल सूचना, कुठली एक्झाम होईल काय ते. असं सध्या निर्णयाची वाट बघतो आम्ही, आणि सध्या अजून काय अपडेट नाही आलं की कधी निर्णय लागेल, किती दिवसात होईल काय, वेळ डेट अँड टाइम काय माहित नाही आम्हाला अजून. असं येते पोर्टलवर जरी दिला असतं ना, म्हणजे एवढ्या दिवसामध्ये होऊ शकते असं. नाही नाही नाही, बघा सूचना आल्या असतं आम्हाला, आम्ही अपडेट केलं असतं. म्हणजे कसं सर, प्लॅनिंग करायला आम्हाला सोयीचं होते. नाही बरोबर, आपण अपेक्षित आहे लवकरात लवकर व्हायची असेल, वाट बघावी लागेल असं. या महिन्यात होईल का सर, मग काय सांगतायत ना अजून काहीच अपडेट नाही आमच्याकडे सध्या. ओके, होऊन जाईल होऊन जाईल लवकर. मित्रांनो, ही रेकॉर्डिंग 12 फेब्रुवारी 2020 चीच आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपण पुढच्या स्टेपमध्ये इन्क्वायरी केलेली होती. आता मुख्यमंत्री कार्यालयामधून काय माहिती मिळाली ते बघा. बरेच प्रयत्नाच्या नंतर आपण ही माहिती घेतलेली आहे आपल्या सर्वांसाठी. महापरीक्षा पोर्टलच्या संबंधित अजून काही सांगितलं नाही सर त्या संदर्भात CM साहेबांनी आम्हाला. नाही सांगितलं नाही, पण सर बरेच आम्ही विद्यार्थी वाट पाहतो. बरोबर आहे सगळं म्हणणं, पण आमच्याकडे काही माहितीच नाही होत्या संदर्भातली. आणि आम्ही IT डिपार्टमेंटला कॉल करून विचारलं तर ते म्हणले की अहवाल तुमच्याकडे आलेला आहे. नाही नाही, अजून माहिती एक नंबर घेत. तर मित्रांनो बघा,
आपल्याला सीएम कार्यालयामधून अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे की त्यांना सुद्धा काही माहिती नाही. त्यानंतर संबंधित विभागाला आपण फोन केलेला आहे सीएम कार्यालयामध्ये, ज्यांच्याकडे ही फाईल गेलेली होती त्यांच्याकडे, आणि त्यांनी काय माहिती दिलेली आहे ते आता आपण ऐका. एक आय टी डिपार्टमेंटकडून आपल्याकडे फाईल आलेली होती महापरीक्षा पोर्टलच्या संबंधित. मी सीएम कार्यालयामध्ये आता कॉल केला होता, तुमचा नंबर दिला, तुमच्याकडून इन्क्वायरी करा म्हणून सांगितलं. फाईल केलेली आहे परत ते महापरीक्षा पोर्टलची. पुन्हा परत केली का सर? हो पुन्हा परत केली. बरं, कधी काय निर्णय झाला सर? तो निर्णय नाही सांगू शकत, त्यांना विचारा आय टी वाल्यांना. हॅलो. हा सर. तर मित्रांनो, एकंदरीत आजच्या या 10-15 मिनिटांमधल्या घडामोडी एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत. तर आय टी डिपार्टमेंटवाले म्हणतात आम्हाला माहीत नाही, सीएमचे पीए म्हणतात माहीत नाही, परंतु संबंधित विभागाला आपण कॉल केल्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही त्या फाईलवर कारवाई केलेली आहे आणि फाईल परत आय टी डिपार्टमेंटला पाठवलेली आहे. तर एकंदरीत मित्रांनो, अशा प्रकारची ही सर्वसाधारण स्थिती आहे आणि सर्व अभ्यास करणारे रात्रंदिवस मेहनत घेणारे विद्यार्थी मित्र आपण आहात आणि यासाठीच आपण प्रयत्न करत असतो की आपल्याला जॉब मिळायला पाहिजेत आणि या महापरीक्षा पोर्टलच्या ज्या काही वेगवेगळ्या एक्झाम होणार आहेत त्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे. परंतु आपल्याला कुठेही अंधारात न ठेवता जी काही माहिती होती मित्रांनो ती सरळ सरळ तुमच्या समोर मांडलेली आहे. तर आता आपण विचार करायचा आहे की पाणी नेमकं मुरतंय कुठे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती होती यावेळीच्या माध्यमातून, ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. एकंदरीतच असं वाटतं आहे की महापरीक्षा पोर्टलवर हा जवळपास निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय आता लवकरच जाहीर होईल आणि पोर्टलसुद्धा सुरू होईल अशी दाट शक्यता आहे. एकंदरीत काही ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला उघड करता आलेल्या नाहीत, परंतु ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत उघड केलेल्या आहेत मित्रांनो. तर महापरीक्षा पोर्टल हे लवकरच सुरू होईल, आपण तयारीत राहायचं आहे. अभ्यासामध्ये निरंतरता ज्याला आपण कंटिन्युटी आपण ठेवायची आहे मित्रांनो, जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, पुनश्च आव्हान, युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलला सहकार्य करा, मोठं करा आणि आरोग्याशी संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती यावर देत असतो. आरोग्य धनसंपदा आहे मित्रांनो, वेळ अमूल्य आहे, परंतु त्याहीपेक्षा आपलं जीवन अनमोल आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो. धन्यवाद.